नमस्कार, डॉक्टर सदानंद देशमुख सर यांना विनंती करतो की त्यांनी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं. जरा घसाही खराब आहे, त्याच्यामुळे इकडे दुसरीकडे जरी दोन दोन तास बोलत असलो तरी आज जरा दोन मिनिटात. तर आजचा हा पुरस्कार सोहळा आणि हे जे गझल आणि मुशायरा याचं अध्यक्ष आमचे मित्र शिवाजीराव जोरे व्यासपीठातील अध्यक्ष आहेत आजच्या कार्यक्रमाचे. आमचे आमचा चिरंजीवच म्हणतो मी त्याला, आमचा रविकांत, आमच्या सुनबाई आणि कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे मुस्तिकीना अर्चद साहेब, आशिफ साहेब आणि ज्यांच्या वतीनं हा अतिशय सुंदर असा सोहळा आपण अनुभवतोय, ज्यांच्यामुळं ते माझे मित्र बंधुतुल्य डॉक्टर गणेशराव गायकवाड आणि आमच्या प्रतिभा वहिनी. कारण रवी भाऊ, तुम्ही जे म्हटलं की तुमच्याकडं प्रतिभा आहे, प्रतिभा शक्ती असल्याशिवाय कवी लेखक लिहू शकत नाही, हे खऱ्या अर्थानं प्रतिभावंत आहेत आणि अर्धश्रेय वहिनी साहेबांचं आहे. म्हणजे प्रत्येक उपक्रमात त्या अतिशय उत्साहानं सहभागी झालेले आपल्याला दिसून येतात. नाहीतर कवी लेखकांच्या बायका म्हटलं म्हणजे कठीण काम असतं. कारण त्यांचं खरंही असतं की त्यांना सगळा जो काही होणारा छळ असतो, मानसिक, शारीरिक, आर्थिक वगैरे, तो त्यांना सहन करावा लागतो. आणि म्हणूनच विठ्ठलाशी कुठल्याही प्रकारचं वैर नसताना जनाबाई विठ्ठलाला सारख्या शिव्या देत राहायचे. कारण ते विठ्ठलाच्या नादी लागलेत म्हणून, ते कवितेच्या नादी लागलेत म्हणून. परंतु शेवटी आम्हा घरी धन शब्दाचीच रत्ने, शब्दाचीच यत्ने शस्त्रे करू, हे कवितेचं ब्रीद असतं. आणि आज डॉक्टर साहेबांचा माझा संबंध जवळपास 87 पासून आहे, की ते दोघही पती पत्नी मी जाणे फळणार राहायचो त्यावेळेस आवर्जून. म्हणजे 86 पासून मी तिथे नोकरीला होतो, तर लगेचच ते माझ्या भेटीसाठी मुद्दाम तिथे आलेत आणि आमचं कौटुंबिक नातं निर्माण झालं. या ठिकाणी आवर्जून सांगावं असं वाटतं की डॉक्टर साहेबांनी लिहित्या हातांना बळ देण्यासाठी, कारण पुरस्कार हा किती महत्वाचा आहे हे तो लिहिणारा जाणतो. एखाद्या मुलानं विद्यार्थ्यानं साधं चित्र जरी काढलं आणि त्याला पेन्सिल जरी तरी त्याच्या कायम ती जन्मभर लक्षात राहते. तर लिहित्या हातांना बळ देण्यासाठी म्हणून त्यांनी हे पुरस्कार सुरू केलेत. आणि मला त्यांनी सांगितलं की तुम्हाला याचं अध्यक्ष व्हावं लागतं, कमिटीचं मार्गदर्शन करावं लागतं. म्हटलं निश्चितच, कारण बुलढाणा येथून हे महत्वाचे पुरस्कार साहित्यिकांना, महाराष्ट्रभरातील साहित्यिकांना दिले जाणार आहेत. मग त्यात गझल लेखन असेल, समीक्षा असेल, साहित्य हे फक्त ते गझलसाठीच त्यांनी तो पुरस्कार दिला असं नाही, तर प्रत्येक क्षेत्रासाठी साहित्यातला त्यांनी हा पुरस्कार सुरू केला, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना धन्यवादही देतो. कारण काय, तर पुरस्कार घेताना जो आनंद होतो तो मी सुरुवातीला अनुभवलेला आहे. मी जेवण जवळेस पुरस्कार ज्यावेळेस मला मिळाला मुंबईला, त्यावेळेसचा तो शब्दातील आनंद आणि त्याच्यामुळं सातत्यानं मग ते शिगवर होत गेलं कार्य. तसंच हे कार्य शिगवर होत राहण्यासाठी हे पुरस्कार सुद्धा महत्वाचे ठरतील. आणि महत्वाची गोष्ट की देणाराने देत जावे, घेणाराने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाराचे हात घ्यावे, अशा पद्धतीने ही प्रक्रिया सुरू राहते. आधी मी पुरस्कार माझ्या निर्मितीला मिळत गेले, आज साहित्य अकादमी पासून तर अनेक कमिट्यावर त्या पुरस्कार समितीवर मी आहे. आणि त्या निमित्तानं म्हणजे एक चांगलं लिहिता असताना बळ देण्याचं काम माझ्या हातूनही या निमित्तानं होतं आणि डॉक्टर साहेबांनी कमिटीवर मला घेतलं, त्याबद्दल त्यांना मी धन्यवाद देतो. आणि शेवटी सर्व लिहिता असताना बळ देण्यासाठी एक चार ओळीस माझं मनोगत व्यक्त करतो की किती कोराडीचे घाव आले खोडावर जरी, मुळी मातीच्या कोशीत थारा कवळून धरी. किती कोराडीचे घाव आले खोडावर जरी, मुळी मातीच्या कोशीत थारा कवळून धरी, थेंबा थेंबानं ओढून घेई मातीतली ओल. थेंबा थेंबानं ओढून घेई मातीतली ओल, वर काट छाट झाली तरी मुळ्या जाती खोल. तसच सगळ्यांना हरे काला सापडावं त्याच्या जगण्याचं बळ, हरे काला सापडावं त्याच्या जगण्याचं बळ,
नव्या पानांनी झाकावे जुने फांदी तले वळ. अरे काला सापडावं त्याचं जगण्याचं बळ, नव्या पानांनी झाकावे जुने फांदी तले वळ. आणि जसा येणार बहर तसा जाणार झडून, जसा येणार बहर तसा जाणार झडून, गळणाऱ्या पानासाठी काय फायदा रडून, काय फायदा रडून जिन हसत जगाव, काय फायदा रडून जिन हसत जगाव, अन मातीच्या कुशीत सोन होऊन उगाव, सोन होऊन उगाव. या शब्दभूमीत सर्व सारस्वतांना साहित्यिकांना सोनं होऊन उगवण्याची शक्ती प्राप्त हो अशी सदिच्छा आणि मान व्यक्त करतो या निमित्तानं आणि थांबतो. धन्यवाद.